मजेत, आम्ही पण मस्त मजेत आहोत. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर आज लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण उपवास करतात आपल्या विठुरायांचा. तर हे बघा, यशराजनं त्याच्या आवडता शाबू वडा व खोबऱ्याची चटणी करायला सांगितली, तर त्यानेही उपवास आज केलेला आहे. तर मित्रांनो, चला आजचं रुटीन बघूया. हे बघा कसं तुडवून घेतले. काल तुडवलं नाही, काल चिकटत होत टायराला. आज जरा बरं झालंय, मस्तच असं झालंय तुडवलंय रान. तर चला बघूया कारभारी काय करतात. अजून वरचं रान तुडवायचं चाललंय, म्हणजे ट्रॅक्टर फिरवायचं चाललाय त्याच्यावर. कारभारी उभा आहेत बघा ते समोर. तर चला कारभारी काय म्हणते ते बघूया. आहे का मित्रांनो, भरपूर काम आहे. आता शेतावर आल्या, 3:30 वाजलेत आता. आणि सकाळी गेलेली दूध काढून त्याच्यावर आत्ता आले आम्ही. तर आता कारभारी आले त्या शेतातले कपडे घेऊन माझी इथं. मी ट्रॅक्टर बाहेर निघाला की जनावरांना जरा पाला काढायचा ऊसाचा, ते काढायला जाणार आहे आम्ही कारभारींनी. मी तिथनं मोर मागं येऊन जनावरांच्या धारा वगैरे. तर चला बघूया कारभारी अजून काय म्हणते ते. पाला काढा जायचा आहे. हे बघा कारभारी, ट्रॅक्टर इथं चालूच राहणार आणि आम्ही चाललोय आता पाला काढायला जनावरांना. हे बघा रस्सी हातमोजे चाललंय. या की कसं होतंय बघा शेतातलं, मस्तच असं दामटीत झालंय रानाची. आणि ह्याच्यातूनच भात चांगलं येतं उगवतं. जेवढं कठीण पण असेल तेवढं भात चांगलं येतं म्हणून हे ट्रॅक्टर आज फिरवलंय. काल वल जास्त असल्यामुळं टायराला चिकटत होतं, त्यामुळं आज ट्रॅक्टर चाललाय. आणि हे बघा गरागर 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 चाललाय ट्रॅक्टर फिरवायचा. हे का आमच्या घरचाच आहे ट्रॅक्टर. चला मित्रांनो पाला काढूया, रोजचं रुटीन आहे. ते पहा युट्यूब वर शिल्पा सावंकी कसं पाला काढते ते बघा.